आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी संपूर्ण देशाला स्वच्छतेचा संदेश दिला आहे. स्वच्छ भारत अभियान हे संपूर्ण देशभरात राबवलं जात आहे. संपूर्ण जगाने त्याचं कौतुक केलेलं आहे. परंतु राज्यात एक नंबर असलेली अहमदनगर महानगरपालिकेने म्हणजे फसवायच्या बाबतीत जी एक नंबर असते त्यांनी आज पंतप्रधानांनासुद्धा सोडलेलं नाही. आपण पाहतो की देशाच्या पंतप्रधानांचीसुद्धा फसवणूक कोण करू शकतं तर अहमदनगर महानगरपालिका करू शकतो. काय तुम्हाला आता फोन आला का? वार्ड मध्ये आलो आता लगे. काय तुम्हाला काय फोन आला? ते म्हणला की कचरा सगळे रोड से उचलून घे. आम्ही तुम्हाला सांगतो की हे स्वच्छ भारत अभियानच्या नावाखाली येड्यात कडेत होते लोकांना. ज्यावेळेस आम्ही वार्डात फिरून त्या ठिकाणी आंदोलन चालू केलं ज्यावेळेस हे खडबडून जागे झाले तर आता हे लोकांना फोन करून ठेकेदारच्या लोकांना फोन करून कचरा उचलायला राहिली. मला सांगा तुम्ही जर रोज कचरा संकलन होत असतं एवढा कचरा साचला असता? बिलकुल घाण बघा इथून जाणं मुश्किल झालंय. हा कचरा काय ताजा पण नाही ना, सडलाय हे टोटल हे भारत सरकारची महाराष्ट्र शासनाची नगरकरांची फसवणूक आहे. अहमदनगर महानगरपालिका साहेब तुम्हाला सांगू इच्छितो अशी परिस्थिती आहे. आज जर का आपण फिरलो सगळीकडे फिरलो पत्रकार साहेब तुम्ही सगळे आमच्या बरोबर होते काय परिस्थिती आहे आणि काय तुम्हाला सांगतो सकाळी 10 ते 11 हा स्वच्छता अभियानाचा टायमिंग होता. आपण 11 नंतर फिरायला सुरुवात केली म्हणजे यांचे फोटो सेशन झाल्यानंतर आपण ज्यावेळेस फिरायला सुरुवात केली त्यावेळेस तुम्हाला सांगतो अशी परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आलेली आहे. ही वेळ का आली? महानगरपालिकेने कचरा संकलनाचा ठेका दिलेला आहे. मग तो ठेकेदार व्यवस्थित काम करतो का? प्रत्येक ठिकाणी कचरा गाडी जाती का? बरं कचरा गाडी जाती तर त्याच्यावर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं लक्ष आहे का? जर लक्ष असतं ठेकेदारावर नियंत्रण असतं, आयुक्त असतील, उपायुक्त असतील, यांचं नियंत्रण असतं, आरोग्य अधिकारी असतील, तर शहरात आपल्याला असा कचरा दिसला असता का? यावर माझा स्पष्ट आरोप आहे की यांचं कोणाचंही लक्ष नाही. यांना शहराच्या समजा कचराचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आपण पाहतोय की नगरकरांची यांनी देखील फसवणूक केली आहे, महाराष्ट्र शासनाची फसवणूक केली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची सुद्धा यांनी फसवणूक केली आहे. आज आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेने स्वच्छ अभियान घेतलं, आम्ही सेल्फी विथ कचरा हे अभियान घेतलं की ज्या कचरा प्रत्येक ठिकाणी कचरा आम्ही फोटो काढला आहे आणि तो फोटो आम्ही पंतप्रधानांच्या PMO कार्यालयाला पाठवणार आहे, CMO कार्यालयाला पाठवणार आहे आणि अहमदनगर महानगरपालिकेचा निषेध करणार आहे. आम्ही नाही का या सगळ्या निषेध अभियानाचा निषेध करतोय. आम्ही ना सगळ्या संपूर्ण वार्डामध्ये आता म्हणतोय तुम्ही काय केलंय, तुम्ही जे ठेवलंय अभियान हे फक्त प्रमुख रस्त्यांवर महात्मा गांधी रोजचा विषय प्रशासनाने प्रशासन त्या बाबतीत किती बेदखल आहे. नाही हे तुम्हाला आजच्या निमित्ताने आम्हाला